कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सोमवार दिनांक बावीस मे रोजी निलंगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले या युवा शक्ती करिअर शिबिरास युवक युवतींचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे आय एम सी आय टी आय चेअरमन एन आर बुडेज्जी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिर्देशक डी आर बजाज प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य कुमारीजी रणभिडकर व्यावसायिक शिक्षण व अधिकारी एस बी वाघमारे लातूरचे कौशल्य व रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त डी एस मरे गटनिर्देशक ए एस जाधव यांच्यासह दगडू सोळुंके शेषेराव ममाळे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संभाजीराव पाटील म्हणाले विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेला महत्व देऊन वेळेचे पालन करावे आई वडिलांचा सन्मान ठेवावा स्वतःची इच्छाशक्ती सतत जागरूक ठेवून स्वाभिमान उंचावेल अशा पद्धतीने काम करावे कोरोना काळानंतर व्यवसाय व करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असून या संधीचे सोने कसे करता येईल यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक जागरूक होणे आवश्यक आहे विशेष म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःचे काम स्वतः करण्याची वृत्ती अंगी जोपासत असताना सहनशीलता ठेवावी निलंगा येथे लवकरच मोठ्या प्रमाणावर करिअर शिबिर आयोजित करण्यात येणार असून यासाठी विविध नामांकित व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे आमदार निलंगेकर यांनी सांगितले याप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर तरंगे यांनी दहावी व बारावीनंतर पुढे कोणत्या शाखेत करिअर करावे याबद्दल मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते